हाताची कीड कशी खोपवू शकतो किंवा हाताला कीड लागणार नाही याच्याबद्दल आपण काय काळजी घेऊ शकतो? काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पथ्य पाळायची, ती पथ्य म्हणजे अशी की एक तर तुमचा आहार, हा आहार पौष्टिक असावा, हेल्दी असावा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही करत असलेलं दाताचं ब्रशिंग. प्रत्येकाने दोन वेळा स्वतःचे दात ब्रश केलेच पाहिजे, सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी. कारण ह्या ब्रशिंगमुळेच दाताची कीड आपण थोपवू शकतो. पण जे काही आपण खातो त्याच्या अन्नकण, बारीक अन्नकण दाताच्या पट्टीमध्ये जाऊन बसतात, दातांच्या वरती त्याचा तिकड चढतं आणि तिकडून दात पिळायला सुरुवात होते. साखरेचे पदार्थ जेवढे अवॉइड करता येते तेवढे अवॉइड केले पाहिजेत, त्यांनीही दातांना किडण्यापासून आपल्याला वाचवता येतं. एक साधी गोष्ट की काहीही खाल्ल्यानंतर ताबडतोब जर तुम्ही पाण्याने खळखळून सूळ भरली तर दात किडण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकतं. त्याचबरोबर लहान मुलांसाठी जी फ्लोराईड ऍप्लिकेशन निघाली, मुलांचे जे नवीन दात येतात त्या दातांना आपण फ्लोराईडचं ऍप्लिकेशन डेंटिस्टकडनं करून घेतलं तर दात किडण्याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. याच्याच बरोबर तुमचा रेग्युलर डेंटल चेकअप, दर 6 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊ शकता, तुमचा चेकअप करू शकता. जे काही थोडेफार किडलेले दात असतील किंवा किडलेले नसतील तरी तो डेंटिस्ट तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल की तुमच्या दातांची तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दात किडायला जर सुरुवात झालेली असेल तर नंतर हा शब्द तुमच्या कोशातून काढून टाका. कारण छोटासा किडलेला दात एका सिटिंग मध्ये भरून डेंटिस्ट तुम्हाला मोकळा करू शकतो. हेच जर वाढत गेलं तर मग पुढचे कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स, रूट कॅनल प्रोसिजर्स करावे लागतात. त्यांनीही नाही वाचलं तर मग अल्टिमेटली तुम्हाला तो दात काढून टाकणं होतं, परमनंटली दात तुमचा जातो. ईश्वराने तुम्हाला दाताचे 2 सेट्स दिलेत, अजूनपर्यंत 3रा सेट काय दिलेला नाही. त्याच्यामुळे परमनंट दात वाचवणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. एक दात काढल्यानंतर मग शृंखला सुरू होते, पुढे कॉम्प्लिकेशन वाढत जातात. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज मच मच बेटर दॅन द ट्रीटमेंट. तर दात वाचवा, दात वाचवण्याचा प्रयत्न करा. किडूच नयेत असं जर वाटत असेल तर ही प्रिकॉशन घ्या. काही खाल्ल्यानंतर स्वच्छ गुळण्या करा, 2 वेळा दातांचं ब्रशिंग करा सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी. तुमचा आहार पौष्टिक ठेवा. साखर आणि साखरेचे पदार्थ जेवढे तुम्हाला कमी करता येते तेवढे कमी करा. आणि रेग्युलरली नियमितपणे तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या दाताची तपासणी करून घ्या. निरोगी राहा आणि कीप युअर टीथ अँड कीप युअर स्माइल हेल्दी ऑलवेज. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.